म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे पण ती कधी करायची कशी करायची कुठे करायची आणि प्रकारे सुरुवात करायची आय पी करायची की लमसम करायची वेगवेगळ्या शंका तुमच्याही मनामध्ये असतील त्यासाठी प्लॅटफॉर्म कुठला निवडायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त रिटर्न कशाप्रकारे मिळतात स्मार्ट ॲड काय असतं स्मार्टली आपण ॲडिशन फंडची कशाप्रकारे करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलकॉनलाही प्रेस करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतात सर्वात आधी पाहू आपल्याला म्युच्युअल फंड अकाउंट कसं क्रिएट करावं लागेल आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या कंडिशन असतात कोणती माहिती आपल्याला फिल अप करावी लागते हे थोडसं आपण पहिल्यांदा पाहणार आहोत जर मला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे तर बेसिकली माझा अकाउंट तरी पाहिजे आणि ते अकाउंट ओपन करण्यासाठी मी रिच मी डॉट कॉम या वेबसाईटवर वर जातोय इकडे तुम्हाला लिंक दिसत असेल सोबतच मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक देतोय त्यावर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करू शकता इकडे जाताच पहिला मला साईन अप ऑप्शन दिसेल मी साईन करेन हे मी वेबसाईटवरून करतो आहे तुम्ही वरून सुद्धा करू शकता ॲप तुमच्यासाठी बेटर असेल कारण कधीही आपण ओपन करून आपल्या डिटेल्स चेक करू शकतो ओ टी पी मी एंटर केला जो की माझ्या रजिस्टर मोबाईलवर आला असेल तो मी व्हेरीफाय करतोय आणि व्हेरीफाय केल्यानंतर मला पासवर्ड एंटर करावा लागेल जो की सेम असेल पासवर्ड एंटर केल्यानंतर पुन्हा मला लॉग इन करावं लागतं आहे जो मोबाईल नंबर मी रजिस्टर केला होता आणि जो आत्ताच मी पासवर्ड सेट केला होता तो मी इकडे एंटर करेन साईन इन करताच मला माझी पहिला प्रोफाईल कंप्लीट करावी लागेल त्यासाठी मी जाईन माझ्या डॅशबोर्डमध्ये आणि प्रोफाईलमध्ये प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर पहिला मला व्हेरीफाय करावं लागेल माझं पॅन पॅन नंबर मी इकडे एंटर करेन आणि कन्फर्म करेन त्याच्या पुढं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम एंटर केल्यानंतर डेट ऑफ बर्थ जेंडर आणि कंट्री सिलेक्ट करून मी त्याला कन्फर्म करेन ऑक्युपेशन माझा बिझनेस आहे त्याचबरोबर माझा इन्कम किती आहे इयरली तोसुद्धा मी इकडे एंटर करेन आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करेन इकडे अॅड्रेस पिनकोड सिटी आणि स्टेट पुढे मला फिलअप करावा लागेल बँक डिटेल्स या बँक डिटेल्स आपल्याला व्यवस्थित बघून फिलअप करायचे आहेत अकाउंट नंबर आय सी कोड आणि ते टाकताच ऑटोमॅटिकली बँक नेम आणि बँक ऍड्रेस ऑटोमॅटिकली कॅच करेल आता पुढे आपल्याला अपलोड करावा लागतो कॅन्सल चेक किंवा जर तुमच्याकडे कॅन्सल चेक नसेल तर पासबुकचा फोटो सुद्धा अपलोड करू शकता कारण बऱ्याच लोकांकडे कॅन्सल चेक अवेलेबल नसतो सो दॅट ते पासबुकचा फोटो सुद्धा अपलोड करू शकतात पुढे तुमचा जो कोणी नॉमिनी असेल तुमचा वारसदार यासाठी जो कोणी असेल त्याचं नाव आणि त्याच्यासोबत असलेलं रिलेशनशिप इकडे एंटर करावं लागेल आणि कंटिन्यू करावं लागेल शेवटी तुम्हाला तुमच्या सिग्नेचरचा फोटो अपलोड करावा लागतो तुमची साईन जशी आहे पॅन कार्डप्रमाणे किंवा बँक अकाउंटला त्याप्रमाणे साईन करायचं आहे आणि तो फोटो छोटासा तुम्हाला अपलोड करायचा आहे इकडे तुमची प्रोफाईल कम्प्लीट होते प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत तिला व्हेरीफाय केलं जातं पण जर तुम्हाला अर्जंट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता या नंबरवर कॉल केल्यानंतर काही वेळातच तुमची प्रोफाईल ॲप्रूव्ह केली जाईल कारण तुमच्या सर्व डिटेल्स चेक केल्या जातात के वाय सी कंप्लीट आहे का हे सुद्धा पाहिलं जातं आणि त्याच्यानंतरच तुमची प्रोफाईल अप्रूव्ह केली जाते जर के वाय सी नसेल तर माझी टीम तुम्हाला सजेस्ट करेल कशाप्रकारे के वाय सी कम्प्लीट करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल जर तुमचं ऑलरेडी डिमॅट अकाउंट असेल तर तुम्हाला पुन्हा वाय सी करण्याची गरज नाही किंवा याच्या आधी जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कधी गुंतवणूक केली असेल तर तरी सुद्धा तुमची ऑलरेडी केवायसी झालेली असेल जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल ऑलरेडी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली नसेल तर मात्र तुम्हाला केवायसी करावी लागेल फ्री ऑफ कॉस्ट माझी टीम तुम्हाला गाईड करेल आता प्रोफाईल तर क्रिएट झाली प्रोफाईल अप्रूव्ह झाली त्याच्यानंतर मला काय करायचं आहे गुंतवणूक कशाप्रकारे करायची मी सिम्पली होमवर जाईन रिचमीवर क्लिक करेन म्युच्युअल फंड टॅब दिसतोय त्या टॅबवर क्लिक करेन पुढे जाऊन सर्च बार मध्ये मला जो फंड हवा आहे तो मी सर्च करू शकतो इकडे क्लिक करेन आणि जो फंड हवा आहे तो सर्च करेन आता मी सर्च करतोय आय सी सी आय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड हा फंड मी सिलेक्ट केल्यानंतर मला इकडे दिसतं याच्यामध्ये मी मिनिमम शंभर रुपयापासून इन्व्हेस्ट करू शकतो आणि जर मला लमसम इन्वेस्ट करायचं असेल तर पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील मंथली मला आय पी करायची आहे म्हणून मी एस आय पी सिलेक्ट करतोय शंभर रुपयाची एस आय पी सिलेक्ट केली एस आय पी डेट काय असेल कोणत्या तारखेला माझ्या अकाउंटमधून पैसे कट व्हायला हवेत हे आपण इकडे सिलेक्ट करू शकतो जी डेट हवी ती आपण सिलेक्ट करू शकतो सपोज मला पंधरा तारीख हवी आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला ही एस आय पी माझ्या अकाउंटमधून कट व्हायला हवी आता आपला एक्झिस्टिंग फोलिओ आहे का सेम नाही त्यामुळे मी ते सिलेक्ट करत नाही त्याचा यूज कसा करायचा पुढे सांगणार आहे आता मला पी मधून पैसे डिडक्ट व्हावेत असं वाटतं म्हणून मी माझा पी आय डी टाकला ॲट द रेट वाय बी एल कारण माझा फोन यू पी आय आय डी आहे जेव्हा मी पे नाव करेन ऑटोमॅटिकली माझ्या आयमध्ये नोटिफिकेशन दिसेल तिकडे शंभर रुपये पे करायला सांगेल इकडे बघू शकता माझ्या फोनपेमध्ये शंभर रुपयाची रिक्वेस्ट आलेली आहे मी पेवर क्लिक करतोय जर तुम्हाला इकडे रिक्वेस्ट दिसत नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता इकडे पहिली रिक्वेस्ट तुम्हाला ती त्याचीच दिसेल शंभर रुपयावर मी त्या क्लिक करतो आहे आणि पेमेंट कम्प्लीट करतो आहे पेमेंट तर मी कम्प्लीट केलं पण याच्या पुढे जाऊन माझी जी ऑर्डर असेल ती पेंडिंग ऑर्डरमध्ये दिसेल ऑर्डर माझी पेंडिंग असेल आता जेव्हा ही माझी ऑर्डर पूर्ण होईल म्हणजेच तीन दिवसानंतर माझा फोलिओ जनरेट होतो तो फोलिओ नंबर तुम्हाला तीन दिवसांनंतर दिसेल आणि जेव्हा तुमचा फोलिओ जनरेट होतो तेव्हा मात्र तुम्ही एस आय पीसाठी मॅन्डेट ॲड करायचं आहे आता मॅन्डेट ॲड करणं म्हणजे काय प्रत्येक महिन्याला जी मी पंधरा तारीख सिलेक्ट केली होती त्या पंधरा तारखेला पैसे तर माझ्या बँक अकाउंटमधून डिडक्ट व्हायला पाहिजेत ते ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजेत मला त्यासाठी काहीही करायला लागू नये यासाठी मॅन्डेट ॲड करावं लागतं जर तुमचं मँडेट ॲड नसेल तर त्या पंधरा तारखेला एस आय पी कट होणार नाही म्हणून मी मॅन्डेट ॲड करतो आहे सिम्पली मला इकडे क्लिक करावं लागेल मँडेटचा ऑप्शन दिसतोय इकडे मँडेट तुम्ही बघतच असाल याच्यावर मी क्लिक करतोय आणि मँडेट ॲड करतोय जेव्हा मी मँडेट अप्रूव्ह करण्यासाठी यावर क्लिक करेन तेव्हाही सीची वेबसाईट ओपन होईल आणि इकडे तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या या रजिस्टर्ड ईमेल डीवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इकडे एंटर करावा लागेल जसं की मी ईमेलवर आलेला ओ टी पी कॉपी केला इकडे पेस्ट केला आणि सबमिटसुद्धा केलं पुढे जाऊन आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत डिपेंड्स ऑन युअर बँक जर तुमच्या बँकेने ते अलाव केलं असेल डेबिट कार्ड थ्रूसुद्धा तुम्ही मँडेट ॲड करू शकता इंटरनेट बँकिंग थ्रूसुद्धा तुम्ही मॅन्डेट ॲड करू शकता तर बँक टू बँक हे मॅटर करतं त्यामुळे तुमची कुठली बँक आहे याच्यावरही डिपेंड असेल पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला फक्त नेट बँकिंगचं ऑप्शन दिसत असेल तर तुमच्या बँकेने डेबिट कार्ड थ्रू मॅन्डेट ॲड करण्याचा ऑप्शन इकडे इनेबल केलेला नसणार पण माझ्या बँकेला म्हणजेच माझी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अकाउंट आहे इकडे डेबिट कार्ड थ्रू मी मॅन्डेट ॲड करू शकतो म्हणून हा मला ऑप्शन दिसतो म्हणून मी तोच ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट करतोय मला माझ्या बँकेच्या इन्वयरमेंटमध्ये घेऊन गेलं जाईल आणि इकडे मला एंटर करावं लागेल कार्ड नंबर सी व्ही नंबर आणि एक्सपायरी डेट हे सगळं ॲड करून मी सबमिट करतोय आणि एक ओ टी पी माझ्या मोबाईलवर येतोय तो ओ टी पी मी इकडे एंटर करेन आणि अप्रूव्ह करेन जेव्हा ही प्रोसिजर पूर्ण होते तेव्हा काही वेळ तुम्हाला वाट बघावी लागेल काही सेकंदासाठी कारण ही प्रोसेस थोडीशी वेळ घेते ही सगळी प्रोसेस मँडेटची आहे आणि ही मँडेटची शेवटची जी प्रोसिजर आहे ती पाच सहा सेकंद वेळ घेईल आणि त्याच्यानंतर ही विंडो ओपन होईल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही किंवा काही सिलेक्ट करायचं नाही ऑटोमॅटिकली ही प्रोसेस सुरूच आहे वर बघू शकता आता प्रोसेस पूर्ण झाली आणि इकडे तुम्ही बघू शकता ई नॅच रिस्पॉन्स स्टेटस आहे याचा सक्सेसफुल मॅन्डेट अमाऊंट आहे शंभर रुपयाची ई नॅच आय डी वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला पाहायला मिळतात जेव्हा ही स्टेप दिसेल तेव्हा समजून जा तुमचं मँडेट सक्सेसफुली अप्रूवड झालेलं आहे किंवा ॲड झालेलं आहे पंधरा तारखेला ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमधून ही अमाऊंट डिडक्ट होणार आहे जसं की मी पंधरा तारीख सिलेक्ट केली होती जसं आपण एस आय पी सुरू करतो ज्यामुळे मनी कॉस्ट ॲव्हरेजिंग होतं या ॲव्हरेजिंगमुळे आपल्याला चांगले रिटर्न सुद्धा भेटतात पण ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी काय करायचं रिचमीच्या माध्यमातून तुम्हाला अजून जास्त चांगले रिटर्न्स मिळवता येतात कारण रिचमी तुम्हाला वारंवार वार या सगळ्या गोष्टी पाठवत असते जेव्हा तुमचा फोलिओ लो लेवलला येईल ग्राफ डाऊन होईल जसं इकडे तुम्ही बघू शकता मी जो फंड निवडला आहे त्याचाच इकडे ग्राफ दिसतोय आणि या ग्राफमधून मी सिलेक्ट करतोय वेगवेगळ्या डेट आता या डेटमध्ये प्रकारे एन ए व्ही मुवमेंट करते हे बी तुम्ही बघू शकता जेवढी एन ए जास्त तेवढं आपलं जास्त प्रॉफिट जेवढा एन ए व्ही कमी होत जाईल तेवढंच आपल्या फायद्याच असेल आता समजा मी इकडे एकशे दोन पॉईंट शहाण्णव असताना जर इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याची एन ए व्ही वाढत वाढत एकशे तीस रुपयापर्यंत पोहोचली एकशे चाळीस एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयापर्यंत वगैरे पोचली तर माझं खूप जास्त प्रॉफिट होईल त्यामुळे जेव्हा जेव्हा एन एनएव्ही डाऊन होईल तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे समजा एकशे बावन्न पर्यंत एन एव्हे पोहोचली तर मला एकशे बावन्नला इन्व्हेस्ट करायचं आहे लमसम अमाऊंट पुन्हा एन एव्ही वर गेली एकशे सत्तर त्र्याहत्तर परत एने थोडीशी खाली येते एकशे सदुसष्ट पर्यंत मला पुन्हा त्याच्यामध्ये लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे एकशे पासष्ट वर आली पुन्हा अजून थोडी लमसम अमाऊंट ॲड करायचे जेवढे तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स असेल तेवढी अमाऊंट तुम्ही मध्ये मध्ये ऍड करू शकता कारण जेव्हा मार्केट पुन्हा करेक्ट होईल वर जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल समजा इकडे एक तुम्ही एकशे तीस रुपयाला एकशे एकोणतीस रुपयाला ॲड केला असेल पुन्हा मार्केट वर गेलं वर जाऊन जाऊन मार्केट एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत पोहोचलं तेही काही दिवसात तर तुम्हाला त्या केसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिझल्ट मिळतात प्रॉफिट मिळतं वीस टक्के तीस टक्क्यापर्यंत रिटर्न मिळतात आणि ओवरऑल त्याचा फायदा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतो तीन ते चार टक्क्यांनी दोन टक्क्यांनी तुमचा पोर्टफोलिओ ऑटोमॅटिकली वाढलेला पाहायला मिळतो चला तर आपली आय पी सुरू असताना त्याच्यामध्ये लमसम काही अमाऊंट कशी ॲड करायची हे आपण आता पाहणार आहोत मला आय पी नाही करायची वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते शंभर रुपये मी इकडे शंभर रुपये एंटर केले माझा ऑलरेडी फोलिओ आहे तो आता फोलिओ कुठला आहे इकडे तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी बाय केलेला होता शंभर रुपयाचा तो तुम्ही बघू शकता मी तो फोलिओ कॉपी करतोय इकडे पेस्ट करतोय मला या ही शंभर रुपयाची अमाऊंट ॲड करायची आहे कारण मला वाटतं येणेवी थोडासा डाऊन आहे मी यूपीआय सिलेक्ट केलं किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंग सुद्धा सिलेक्ट करू शकता पे नाव म्हटल्यानंतर माझ्या या नंबरला रिक्वेस्ट आलेली असेल माझ्या फोन मध्ये मी जातोय आणि मला दिसेल इकडे रिक्वेस्ट आलेली आहे मी शंभर रुपयाची रिक्वेस्ट ही पे करून कंप्लीट करणार आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता आय पी करा आय पी करून जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन होईल तेव्हा आमच्याकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ईमेल्स मिळतील ते पाहून तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही सुद्धा स्वतः अशा प्रकारे ग्राफ बघून डिसिजन घेऊ शकता थोडीशी प्राइस डाऊन झाली आहे या लेवलला मला लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागेल मग त्यासाठी तुमच्याकडे पाचशे रुपये हजार रुपये दहा हजार दोन हजार वीस हजार जी अमाऊंट असेल ती ऍड करू शकता ज्यामुळे त्या फंड हाऊसपेक्षाही तुमचे रिटर्न बेस्ट असेल जर त्या फंडाने मागील पाच वर्षामध्ये अठरा टक्के रिटर्न दिले असतील तर तुमचे रिटर्न मात्र पंचवीस टक्के दिसतील बावीस टक्के दिसतील कारण जेव्हा मार्केट डाऊन होतं त्यावेळी तुम्ही लमसम त्याच्यामध्ये ऍड करता त्याच फोलिओमध्ये ऍड करता ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रोसेस करा खूप चांगलं प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतं याच्यामध्ये कुठलीही मदत जर तुम्हाला हवी असेल तर डिरेक्ट आम्हाला कॉल करू शकता माझी टीम तुम्हाला हेल्प करेल कंप्लीट नॉलेज प्रोव्हाइड करेल अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक कराल शेअर कराल तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह